राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्षानेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करीत भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मिरज मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभानंतर पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी आरोप केला आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी तक्रार केली म्हणून मी थोडंसं तपशील आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोललो आणि मला मागे जी हिस्ट्री आली ती आपल्याला सांगणं आवश्यक आहे. 2010 ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे 14 सदस्य निवडून आलेले त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळी काँग्रेस पक्षाने भाजपशी युती करून काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवलं. 2015 काँग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले. त्यावेळी गोपाल अगरवाल आणि इतरांनी भाजपच्या बरोबर समझोता केला आणि तिथं पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवलं. 2010 तर दोन्ही टर्म अडीच वर्षाच्या ज्या होत्या एकदा गोपाल अगरवालांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतला एकदा नाना पटोले यांनी त्यांचे चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपची मदत घेतली. हे करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या प्रमुखांना आमच्या प्रमुखांनी कानावर घातलेल्या होत्या पण काही फरक पडला नाही. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2015 युती करून काँग्रेसचे अध्यक्ष बनवले पण त्यानंतर जे कमिटमेंट होत्या म्हणजे सभापतीपद बांधकाम विभागाचं देणं वगैरे या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा राष्ट्रवादीची तिथं फसगत झाली. विधान परिषदेचे निवडणूक 5 झाली जिथं परिणय फुके निवडून आले तिथंही काँग्रेसने उघडपणाने जवळपास भारतीय जनता पक्षाला साथ दिली. 2022 परवा 6 पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपबरोबर युती करून भाजपचे सभापती आणि काँग्रेसचे उपसभापती केले जिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊ शकले असते. 10 भंडारा जिल्हा परिषद निवडणूक झाल्या त्या ठिकाणी देखील काँग्रेसने भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप टाले हे उपाध्यक्ष म्हणून केले. त्यामुळं भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती परंतु ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या आणि काल झालेल्या निवडणुकीत ठरल्या त्या कोणाचंच पालन काँग्रेसने केलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.